तो अंदरबन ट्रैक के लिए दिस इज़ अ पिंपरी गांव। यहाँ से थोड़ा सा ही पीछे अपना अंदरबन ट्रैक का स्टार्ट पॉइंट है। दिस साइड इज़ फ्रॉम लोनावला, लोनावला से ये रोड आता है एंड दिस साइड इज़ फ्रॉम पुणे साइड। ओके, तामिनीगढ़ साइड का जो रोड है वो टैप होता है एंड दिस इज़ होटल चैतन्य तेज। तो मैं यहाँ आई टुक अ ब्रेकफास्ट हियर एंड लंच, तो अच्छा सर्विस लगा मुझे। इनका कैंपिंग साइट है तो चलो जाके देखते हैं इनका कैंप साइट। ये साइड में कैंप साइट सांगा काय काय हे तर वांगे आहे ना? हो, हे वांगे आहे। हां, त्याच्यामध्ये हे बघा, ह्या प्रकारे वांगी लागलेली आहे। वाह, मस्त वांगी लागलेली आहे। वाह, छान वांगी। वांगी आहे, मेथी आहे, राजगीर आहे ना रे? राजगीर आहे। शेण खत होत। ओके ओके, ही मेथी टाकली, कोंबड्या जास्त त्रास देतात म्हणून। छान मिरची आहे याच्यामध्ये। बघा असे मिरच्या लागलेली। अरे वा, जबरदस्त। जरा चार पाच नंतर मला सॅम्पल द्या। हे बघा, ही मेथी, आपलं कोथिंबीर आहे, कोथिंबीर। हा, त्याच्यात मोहरी, सूर्यफुलाची पण साईज हिच्यापेक्षा काही प्रमाण मोठी होते। ओके, छान, बरं आहे ना। या ऑर्गॅनिक आपलं ऑर्डर दिली की आपलं, मी तिथं घेवडा वगैरे पण बघितलं, घेवडा नाही सॉरी पावटा, पावटा आपला वरचा, पावटा पण बघितलं मी। ते इथे पावटाच आहे, आता हे चुरले लागले। पावटा आहे। हॅलो, हा पावटा आहे ना? पावटा वरती बऱ्यापैकी। हा, थांबा ना, वर अळूवडीची पाने। हा, अळूवडी पण करता ना तुम्ही? हो, गुड। इकडनं चलो, ये बाबा, सगळ्या कुत्र्यांना पण इंटरेस्ट आहे एकदम शूटिंग मध्ये। अच्छा, गोठा आहे काय? साठ एक होते, आता 40 एक राहिले, विक्री केली बऱ्यापैकी। अच्छा, हे हायब्रिड आहेत नाही का? बाहेर गावर आहे तुमच्या? हे काय करतात, भाजीपाला काही ठेवत नाही। हो हो हो, त्याच्यानंतर आपल्याकडे मधुमक्षीचं पालन पण आहे। बर, सध्या माझ्याकडे आता 3 पेटे आहेत, या प्रमाणे त्यांचं काम चालत। ही आज नवीन पेटी लावलेली आजच। ओके, मग मध आहे का अवेलेबल? सध्या नाहीये, त्यांचं आता वर्क चाललंय सध्या। जसं काम वाढेल हे पूर्णच्या पूर्ण रॅक भरले जातील अशा प्रकारे। नंतर मग ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला दिसते मध, मध्ये मध्ये बघा भरायला लागलेलं आहे। करेक्ट करेक्ट दिसतोय ना। मग हे टोटली 8 च्या 8 रॅक भरले गेले की मग वरती एक टॉपचं असतं, ते टॉप लावल्यानंतर त्याच्यात फक्त मध साठवली जाते आणि ह्याच्यामध्ये ओनली वन त्यांचे बच्चे आणि जी पैदाइश आहे ते वर्क चालते। हे टॉप म्हणजे हे बेसिकली हे बघा, हे असं छोटा असतं। अच्छा, ह्या रॅक मध्ये ते मध साठवतात, ज्यावेळी ते पूर्ण काम होईल तेव्हा हे आपण त्याच्यावर ठेवतो। अच्छा 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 अच्छा, ओके। कासव पण दिसतं याच्यात? कासव आहेत, मासे आहेत। त्याच्यानंतर हे बघा, चिकू साईज, हे चिकू आहेत। वा वा, चिकू आहेत ते बघा, छान। इकडे मुलं आली राहिला तर त्यांना सगळी झाडं वगैरे बघायला मिळतील, सगळ्यात महत्वाचं नाही? आंबा आहे बघा, ह्याला बऱ्यापैकी आता मोहर आलाय, हो ना? एवढ्याच हाईटला मोहर आलाय त्याला। हे कलम केलेली झाड आहे। अच्छा अच्छा अच्छा, आणि बऱ्यापैकी मी स्वतः पण स्वतःच कलम करतो। ओके, हे बघा, ह्याला पण मोहर आलेला आहे। इथे पपई सुद्धा लागले झाडांना। हम्म,
एवढस आहे तिकडे एक पेटी आहे. हां चांगलं केलंय तुम्ही. ते फणसाची झाड आहे, ते काजूची झाड आहे. ओके फणस काजू ही रोप आहेत. ही रोप तुम्हाला दाखवा विसरलो, ते जे बकेट आहे त्याच्यामध्ये बियांपासून मी रोप तयार केली. बर याची माडाची का? हो. बर हे एक रायवळ चिचारड्याचं झाड आहे. अच्छा ह्याला आपण वांग्याचा सुद्धा कलम करू शकतो. त्याच्यावरती हे बघा वांग्याचं झाड जगलंय, हे बघा कलम केलाय मी. ओके 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 ओके. हे एक जंगली झाड असल्यामुळे ह्याला चांगली वाढ येते, एकदा जोड धरला की. हो हो हो. विथ वांग्याच्या झाडाला टमाटर सुद्धा येतात. चांगले एक्सपेरिमेंट करता तुम्ही. गाडी वर पण जाऊ शकते ना? हो गाडी वर. एसयूवी असली कार जरा जाईल, कार पण जाईल. इथे आपण हे केले हे प्रकारे. हा इथे पण तुम्ही टेंट लावू शकताय. सावली वगैरे असं म्हणून तिथे हे केले. ओके आता एक दुसरं चाललंय ते झाडावरती एक घर बनवायचं. अच्छा 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 अच्छा. आणि कॅम्पिंग वगैरे तुम्ही? हो कॅम्पिंगचं वगैरे इथे होतं. ओके ते बघा हे जामची झाड आहे. अच्छा जामचं झाड आहे. बियांपासून घरीच रूप तयार केले. वा खूप सुंदर. दुसरं सफरचंद आपल्याकडं बोललो क्लायमेटला येते का नाही, स्वतः बियांपासून रोपं तयार करून. हे बघा हे सफरचंदचं झाड आहे, बऱ्यापैकी वाढ आहे. अजूनला हा वर्ष आता झालं बहुतेक. वा खूप छान. तुमचं जरा वातावरण थंड आहे ना, त्यामुळे येत आहे मला वाटतं. आणि मी कसं माहिती थोडस प्रयोगच्या हिशोबाने करत राहतो. अच्छा ओके. ही सगळी तुमची जागा का सगळी? हो बर. फॉरेस्ट मोठं जंगल तिथे खाली आपली पूर्ण. हे तुमची पर्सनल नावावरची शेती आहे का? बर 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 छान. ग्राउंड आहे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी. हे आपल्या इथं टेंट लावता तुम्ही? दिस इज अ कॅम्प साइट. छोटासा ग्रुप असला खाली मगाची बघितलं तिथे लावतो. हो हो हो. तसं कालच्या शेड मध्ये पण राहू शकतात ना लोक? पावसाळ्यात बऱ्यापैकी शेड मध्ये टेंट लावतो. हा हा दिस साईड इज अंधार बनतोय का? अच्छा अच्छा. हा आता आपण आम्ही जे गेलो होतो आता असं गेलो. सुरुवात केली ते तिथपर्यंत त्या शेवट तो सुपार का डोंगर दिसतो त्रिकोण तिथपर्यंत ट्रेक. इकडे इकडे आता माहिती सांग जरा तुमच्या ह्याचं नाव, कॅम्पसाईटचं नाव. हां किती लोक तुम्ही, किती टेंट आहेत? म्हणजे समजा 20 टेंट असले तर साधारणपणे 40 लोक राहू शकतात समजा या हिशोबाने. आणि मग नाश्ता जेवण पॅकेज किती असतं वगैरे? जे इकडे इकडे असं बाईक साईडला घ्या आपण. हो चालू आहे, कॅमेरा चालू आहे. ते कट करतो मी. हां ते सांगायला जरा अडक. काय टेन्शन नको घेऊ तुला धंदा. तसं नसतं रे, कसं आहे मी तर सांगणारच आहे. काकी सांगितलं असं, काकीने त्या सांगतील का? सो दिस इज हॉटेल चैतन्य तेज. तो हॉटेल चैतन्य तेज है, यहाँ हम लोग रुके हैं फॉर द फूड. लॉट ऑफ स्पेस, बहुत स्पेस है यहाँ, काफ़ी स्पेस अवेलेबल है. एंड इनके पास है, हेलो अरे, तो काफी स्पेस है. एंड दे हैव गॉट मल्टीपल बाथरूम्स.
टॉयलेट्स आर अवेलेबल, जस्ट शो यू. वेस्टर्न टॉयलेट इज अवेलेबल, देन इंडियन टॉयलेट इज अवेलेबल. बाथरूम्स 1, 2, 3, 4, ऑलमोस्ट 6 बाथरूम अवेलेबल है, विच इज गुड. सो लॉट ऑफ स्पेस फॉर कैंपिंग, और ऊपर उनका कैंप साइट है, मैं जब जाके देख के आता हूँ कैंप साइट उनका. इट विल बी ऑसम इन द मॉनसून सीजन. काय पावट्याची उसळ. याची आहे ना शेपू, शेपू पालक आणि पावटा. नमस्कार, हॉटेल चैतन्य तेज ये हमारा हॉटेल है, वो पिंपरी गांव में आता है. वो पॉइंट से जो कुंडलिका वैली है वहाँ से 50 फुट की दूरी से हमारा होटल चैतन्य तेज आता है. तो हमारे यहाँ जो है नेचुरल वो फूड सब मिलता है, और ट्रैकिंग के लिए जो लोग आते हैं उनको हम खाना या सुबह का नाश्ता वो सब हमारी तरफ से उनको जैसा चाहिए वैसा हम देते. कैंपिंग, और हमारे यहाँ कैंपिंग साइट भी है, वहाँ पे 50 लोग एक टाइम को रह सकते हैं, उनकी हम व्यवस्था बहुत अच्छे से कर सकते हैं. ओके, और ऑर्गेनिक पीछे ही आपका ये है ना, सब्जी वगैरह. हाँ, सब्जी वगैरह सब है, वो भी जो लोगों को पसंद आता है वही हम लगाते हैं और वही हम लोगों को खाना खाने में देते हैं. तो फ़ोन नंबर आपका? हमारा फ़ोन नंबर 7261969652. ओके, थैंक यू, धन्यवाद.